पवार अमित शहांची भेट घेणार, तसेच अजित दादा सुद्धा अमित शहांना भेटणार. नेमके शरद पवार महाविकास आघाडीत एक पाय ठेवून दुसरा पाय अमित शहांच्या दगडावर ठेवून बारामती सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे का? असं असेल तर इंडिया आघाडीचं काय होणार? अजित दादांचं भाजप सोबत जाऊन शरद पवार एकत्र आले तर अजितदादांचं काय होणार? या विषयावर आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला उधाणार आहे. तर नेमकं शरद पवारांची काय चाल असू शकते? अमित शहांना भेटून नेमकं काय साध्य करणार आहोत? या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी विनायक कांगणे, आपण पाहतात आधार विश्लेषण. महाराष्ट्रात इथेनॉलवर आलेली बंदी तसेच कांदा प्रश्न याबाबत शरद पवार हे अमित शहांची भेट घेत असल्याची माहिती समोर येत असली तरी सुद्धा बारामतीतल्या पिकाचं लोकसभेमध्ये नेमकं काय होणार याची चिंता शरद पवारांना लागली आहे. कारण दोन वेळेला जरी सुप्रियाताई तिथून निवडून आलेल्या असल्या, मात्र तिसऱ्या वेळेला त्यांना निवडून आणणं हे अत्यंत कठीण चित्र शरद पवारांना दिसत आहेत. आणि त्यामुळेच कांद्याचा बहाना करून शरद पवार आणि अमित शहांची भेट घेऊन नेमकी कोणत्या विषयावर चर्चा करणार यासाठी आता वेगळा ज्योतिष असण्याची गरज नाही. त्याचं सरळ सरळ चित्र असं दिसत आहे की ज्या पद्धतीने भाजपने तीन प्रमुख राज्यांमध्ये दणदणीत विजय घेतलाय, पहिल्यापेक्षा जास्त मताधिक्यांनी आणि उमेदवारांनी ते निवडून आले, त्यामुळेच आता महाराष्ट्रातील आणि देशातील इंडिया आघाडीचे पाय अक्षरशः गळालेत आणि त्यातील सर्वात मोठे नेते म्हणजे शरद पवार. त्यामुळे शरद पवारांना आपलं बारामतीचं सीट कितपत सुरक्षित आहे याची नक्कीच काळजी लागली आहे आणि तेच त्या भेटीमागचं गुपित असू शकतं. कारण ज्या पद्धतीने भाजपचा दणदणीत विजय झालाय आणि येणाऱ्या काळांमध्ये हीच पंचवार्षिक नाही तर त्या पुढे सुद्धा मोदींचा शिक्का चालण्याची जास्त शक्यता आहे. हे धोरण अगोदरच शरद पवार ओळखून होते, त्यामुळे ज्या या पक्षामध्ये भाजपमध्ये जी नेते भाजपला जाऊन मिळाले त्यांनी भाजपसोबत आल्यावरच हे स्पष्ट केलं होतं की शरद पवार साहेबच सांगत आहेत की 2024 चे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच होणार. त्यामुळे हे गणित शरद पवारांना चांगलं माहिती आहे आणि नुकत्याच झालेल्या अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने सिद्ध करून दाखवलं आहे की 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीची सत्ता येऊ शकते. त्यामुळे इंडिया आघाडीचं भवितव्य जरी शरद पवार किती तिकडे लीडिंग पार्ट घेत असले तरी इंडिया आघाडीचं नेमकं काय होणार हे शरद पवार चांगलेच ओळखून आहेत. त्यामुळेच इथेनॉल आणि कांद्याचा बहाना करून आणि या निवडणुकीला आता 3 ते 4 महिने शिल्लक राहिलेत, त्यामुळे हीच योग्य वेळ आहे की भाजपशी आत्ताच सेटलमेंट करून आपला बारामती कुठेतरी सुरक्षित झाला पाहिजे. याच हेतूने शरद पवारांनी अमित शहांची भेट घेणार असं ठरलेलं दिसतंय. तर दुसरीकडे आपल्या पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं धुरा आपल्याकडेच राहण्यासाठी हायकमांडला विश्वासात घेणं अत्यंत गरजेचं आहे हे पवार साहेबांनी केव्हाच ओळखलेलं आहे. अन्यथा अजितदादांचं वर्चस्व ज्या पद्धतीने महाराष्ट्रात वाढत चाललंय किंबहुना भाजपसाठी सुद्धा अजितदादा मोठी डोकेदुखी होत आहेत, त्यामुळे शरद पवार आणि अमित शहांची जवळीक येणं हे अजितदादांना थांबवण्यासाठी सुद्धा या खेळीसाठी सुद्धा अमित शहा शरद पवारांच्या भेटीचा उपयोग करून घेऊन अजितदादांना ज्या पद्धतीने ते बिनधास्त चाललेले आहेत की आम्हाला इतक्याच जागा पाहिजे, वेगवेगळ्या अटी त्या भाजपावर अगोदरच लावून भाजपाची जी नियमावली आहे ज्या पद्धतीने भाजप काम करतं कुठेतरी त्यांच्यावर दबाव आणण्याचं जे तंत्र अजितदादांकडून वापरलं जातं भाजपसाठी आणि भाजपच्या हायकमांडसाठी सुद्धा शरद पवारांची भेट होणं हे भाजपसाठी सुद्धा तितकंच महत्वाचं मानलं जातं. आणि शरद पवारांसाठी जर आपल्या पक्षाचं चिन्ह आणि नेतृत्वच आपल्या हातून निघून गेलं तर बारामतीच्या सीटला सुद्धा मोठा धोका होऊ शकतो आणि सुप्रियाताईंच्या बारामतीला जर धक्का लागला तर इतकं वर्ष जे राजकारण केलं ते कुठेतरी संपुष्टात येण्याची भीती आहे आणि तीच चाहूल शरद पवारांना लागलेली आहे. आणि त्यामुळेच त्यांनी कांद्याचा बहाना करून अमित शहांची भेट घेऊन आपलं वैयक्तिक सेटलमेंट यामध्ये करण्याच्या तयारीला लागले आहेत. हे चित्र अत्यंत स्पष्ट दिसत आहे.
तर दुसरीकडे अमित शहांना व भाजपच्या जोडीला राष्ट्रवादीमध्ये काय घडतं त्याशी त्यांना घेणं देणं नाही, मात्र लोकसभेसाठी महाराष्ट्रातून मिशन 45 किंवा 48 जरी गाठता आलं तरी ते गाठण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप शरद पवारांना सुद्धा हाताशी धरण्याची संधी सोडणार नाही. बारामती जरी गेली शरद सुप्रियाताई निवडून आल्या तरी सुद्धा त्याचा मिशन 45 साठी वापर कसा करता येईल याची संधी मात्र हायकमांड कडून नक्कीच सोडली जाणार नाही. त्यामुळे आता इंडिया आघाडीचं नेमकं काय होणार हे येणाऱ्या काळातच कळणार. इंडिया आघाडीचं काय व्हायचं ते होऊ द्या, मात्र शरद पवार आपल्या बारामतीचं शीट पक्क करणं, आपलं पक्षाचं चिन्ह आणि पक्ष आपल्याकडे राहण्यासाठी नक्कीच भाजपशी हात मिळवणी करतील. याबद्दल आपल्याला काय वाटतं, अमित शहा आणि शरद पवारांच्या भेटीमागचं बारामतीचं राजकारण आहे का, याबद्दल आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व अजूनही आधार दिवसा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया अशाच पुढील भागात, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.